बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं गणेश उत्सवाच्या मंगलदायी दिवसात गौराईचं आगमन होतं आणि घराघरातील मुली युवती आणि सवाशण महिलांमध्ये आनंदाचा बहर येतो गणेश प्रतिष्ठापनेनंतर तीन दिवसांनी गौराई आणि गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी शंकराचं आगमन होतं गणेश शंकर आणि पार्वती यांचा आजच्या दिवशी एकत्रित मुक्काम असतो या निमित्तानं आज घरोघरी गणपतीसह शंकर पार्वतीची विलोभनीय सजावट करण्यात आली होती भक्तीला कलात्मकतेची जोड देत अनेक घरांमध्ये विविध प्रकारचे देखावे साकारण्यात आले महाराष्ट्रासह देशभर अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं गणेशोत्सवाचा सण साजरा होतो गणेशोत्सवाच्या आगमनासाठी घराघरात आरास आणि सजावट केली जाते काहीजण अत्यंत उत्साहानं अत्यंत कल्पक आणि भव्य देखावा घरातच तयार करतात गणेशाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी गौराईचं आगमन झालं तर गौराई पाठोपाठ आज शंकराचं आगमन झालं ठिकठिकाणच्या थीक पाणवट्यावरून वाजत गाजत शंकरोबाला आणण्यासाठी महिला वर्गाचा उदंड उत्साह दिसत होता शंकरोबा घरी अवतरल्यानंतर गौरीशंकराची सजावट करण्यात महिला दंग होत्या जरीकाठाची साडी आणि अन्य दागिन्यांसह गौरीला सजवण्यात आलं तर शंकरोबालाही भरजरी वस्त्रालंकार परिधान केले जातात आज घरोघरी गौरीशंकरोबाची सजावट करण्यासाठी उत्साही वातावरण होतं अनेक घरात या निमित्तानं अप्रतिम देखावे साकारले गेले इतरांच्या पेक्षा आपली गवर आणि शंकरोबा कसा आकर्षक दिसेल याची काळजी घेतली जात होती अत्यंत कल्पकतेने सजावट करून गौरीशंकराचे मुखवटे आणि पुतळ्यांना सुवर्णालंकारांनी मढवलं गेलं गौरीशंकराला सजवून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून वौसा पूजन करण्यात आलं दिवसभर गोडधोड जेवण बनवून आणि शंकराची सजावट करून रात्री उशिरापर्यंत महिला वर्ग झिम्मा फुगडीच्या खेळात गुंतला होता